गावरीवर आपण फ्रेश मच्छी कशी ही ओळखायची असते? कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच राहा, स्वस्त खा, मस्त राहा. श्री स्वामी समर्थ रेसिपी मी शीतल डोंगरे या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आपला चॅनल पाहता त्याबद्दल अगदी धन्यवाद. आपला चॅनल पाहता त्याबद्दल अगदी धन्यवाद. परंतु आपला चॅनल सबस्क्राईब होत नाही, आपला चॅनल सबस्क्राईब होत नाही तर सबस्क्राईब या बटनवर क्लिक करा आणि ऑल या बटनला देखील क्लिक करा. त्यामुळे जे आपले नवीन व्हिडिओ येतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. स्वच्छ पाण्याने, दोन तीन पाण्याने धुवून घेऊया. वाटण्यासाठी मी येथे 10 ते 15 इतके लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 2 इंच इतका अद्रक घेतला आहे. 2 मिरच्या इतकी कोथिंबीर घेतली आहे. लाल तिखट 2 चम्मच, 2 चम्मच हळद, 3 चम्मच मसाला आणि अशा पद्धतीने लसूण टेचून घेतलेला आहे आणि ही कोथिंबीर वर टाकण्यासाठी आणि चवीसाठी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि लिंब घेतलेले आहे. सर्वप्रथम आपण हळद, चवीनुसार मीठ आणि लिंब लावून मॅरिनेशन करून ठेवूया. जोपर्यंत आपला वाटण तयार होतो तोपर्यंत हे लावून ठेवूया. तुम्ही इथे लिंबाचा वापर केला आहे, तुम्ही चिंचेचा वापर देखील करू शकता. परंतु मच्छी फ्रायसाठी जर लिंबाचा वापर केला तर आपली मच्छी ही कडक होते आणि टेस्ट देखील छान लागते. कधीही मच्छीला सर्वप्रथम हळद, मीठ आणि लिंब लावून ठेवायचं. त्याचबरोबर मसाले टाकूया. आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता वाटण लावून आपण मॅरिनेशनसाठी 15 ते 20 मिनिटं इतके ठेवून देऊया. पूर्ण वाटण सोळून घ्यायचं. आणि फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनिटं इतके ठेवून देऊया. मच्छी फ्राय करून घेऊया. मी इथे मच्छी फ्रायसाठी आयर्न पॅनचा वापर करणार आहे. फ्रेंड्स, मी माझ्या रेसिपी मी शीतल डोंगरे ह्या चॅनलमध्ये जास्तीत जास्त हेल्दी युटेन्सिल्सचाच वापर करून आपण रेसिपी तयार करणार आहोत. त्यामुळे आपले हे जे चॅनल आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, आपले जास्तीत जास्त ग्रुपमध्ये आपले हे चॅनल पोहोचवा, कारण की इतरांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होणार आहे. फ्रायसाठी जास्तीत जास्त आपण आयर्न पॅनचा वापर केला पाहिजे. नॉनस्टिकचा वापर तुम्ही करू नका. आयर्न पॅनचा वापर देखील केल्याने आपले मच्छी देखील खूप छान फ्राय होणार आहे. आता तुम्हाला दिसणारच आहे, नॉनस्टिक हे आपल्या हेल्थसाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आपण आयर्न पॅनचा वापर केला पाहिजे फ्रायसाठी. परत चपातीसाठी देखील आपण आयर्न पॅनचा वापर केला पाहिजे. गेली 1.5 वर्ष झाली मी हा पॅन वापरते आणि जसाच्या तसा आहे. त्याच जागेवर जर तुम्ही नॉनस्टिकचा पॅन घेतला असता तर तो खराब झाला असता. परंतु हा जो आपण आयर्न पॅन घेतो हे लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे मी फ्रेंड्स तुम्हाला सांगते की आपण आयर्न पॅनचा जास्त वापर केला पाहिजे. मच्छी म्हणली तर तिला जरा प्रेमाने पाळायला लागते, नाहीतर ती आपल्याला रागावते आणि कुठून जाते. अगदी अलगद हाताने आपण पाळून घेऊया. आयर्न पॅनचा वापर करता येईल ना, जरा आपल्याला काळजीपूर्वक
करावे लागते. नॉनस्टिक मध्ये तर डायरेक्ट आपण केलं तरी तुटत नाही, पण आयर्न पॅन मध्ये थोडी काळजी घेतली ना तर बरोबर येते. पण आयर्न पॅनचे फायदे आपल्या हेल्थसाठी अतिशय उपयुक्त आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगते का आयर्न पॅनचा जास्तीत जास्त वापर करा. पहिलं स्टार्टिंगला जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याची माहिती नसते, त्याच्यामुळे आपल्याला ते जमत नाही. खाली प्रत्येक घरामध्ये आयर्न पॅन आहे पण ते वापरले जात नाही. आयर्न पॅन मध्ये जेव्हा आपण मच्छी फ्राय करतो ना तेव्हा वरचा लेअर हा मस्त खचून तळला जातो आणि त्याची टेस्ट ही आपण नॉनस्टिक पॅन मध्ये जे मच्छी फ्राय करतो ना त्याच्यापेक्षा अतिशय उत्तम असते आणि हेल्थ बेनिफिट असतो. अशी मच्छी झाली ना तर त्याच्यावर अशी कोथिंबीर टाकायची. मच्छीचा सुगंध इतका मस्त सुटला आहे ना आणि आपले पॉपलेट जे घेतल्यात ना ते फ्रेश आहेत, त्यामुळे तिचे ओरिजिनल जो टेस्ट आहे ना तो आता आपल्याला मिळणार आहे. तुम्ही अशी कोथिंबीर टाकून बघा आणि ती फ्राय केल्यानंतर त्याची टेस्ट इतकी भन्नाट लागते ना. अशी मसालेदार पॉपलेट आपण डाळ भात त्याबरोबर अप्रतिम लागते. इथे मी इंद्रायणी भात शिजवण्यासाठी ठेवला आहे. इंद्रायणी भात डाळ आणि असे पॉपलेट त्याचे कॉम्बिनेशन आहा भन्नाट. कोथिंबीर टाकल्यानंतर तिला देखील आपण थोडी तेलावर शिजवून द्यायची. इतका सुगंध वास येतो ना कोथिंबीरीचा. प्रथम जो आपण लसूण टाकला तो क्रिस्पी झाल्यावर इतका सुंदर लागतो ना, फार भारी. जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.